शरद पवार कधी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी देतील का शरद पवारांनी अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही त्या पाठीमागे हे कारण आहे का शरद पवार ज्यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद उपभोगलं असताना आपला पुतण्या म्हणजे अजित पवार यांना एकदाही मुख्यमंत्रीपद का नाही दिलं अजित पवार यांना त्यांच्या काही चुका नडल्या का भविष्यात सुद्धा अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न फक्त स्वप्नच बनून राहणार का जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात राजकारणातले दादा यांचा जन्म देवळाली प्रवरा म्हणजे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या त्यांच्या गावी झाला महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्यांनी मुंबई गाठली शिक्षण पूर्ण केल्यानंतर परत बारामती येथे जाऊन सहकारी संस्थांमध्ये त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्य करायला सुरुवात केली अजित पवार यांना दादा अशी ओळख आहे सर्वजण त्यांना याच नावानं ओळखतात त्यांचे वडील अनंतराव पवार यांनी सुरुवातीच्या काळात व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओकरिता काम केलं होतं अजित पवार यांचे आजोबा बारामती येथे सहकारी व्यापार करत असत तर आजी शेती करायची अजित पवारांच्या वडिलांचं आकस्मिक निधन झाल्यानं शिक्षण सोडून ते पुन्हा बारामतीला आले आणि कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली अठराशे ब्याऐंशी साली सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर ज्यावेळी ते निवडून आले तेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या काळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील जबाबदारी त्यांनी सांभाळली उपमुख्यमंत्री पदावर असताना अजित पवार यांच्यावर अनेक आरोप झालेत विजय पांडारे आणि अंजली दमानी यांनी पवारांवर अनेक आरोप करता त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना दुष्काळग्रस्त ज्यावेळी अजित पवारांजवळ कैफियत मांडायला गेले होते त्यावेळी बेताल वक्तव्य करून त्यांनी जनतेचा रोष ओढावून घेतला राजकीय आणि प्रसार माध्यमांचा दबाव वाढल्यामुळे त्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याची सुद्धा वेळ आली होती ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचं त्यांनी नंतर प्रसारमाध्यमांसमोर कबूल देखील केलं होतं दोन हजार मधील लोकसभा निवडणुकीत आपले पुत्र पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा सुद्धा त्यांचा निर्णय हा चुकीचा होता असं खुद्द शरद पवार यांनी म्हटलं होतं केवळ बाप राजकारणात मोठा असल्यामुळे मुलगा खासदार होऊ शकत नाही असं त्यावेळी लोकांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर सिंचन घोटाळा तर मोठा जोक झाला कारण ज्यांनी त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले त्याच फडणवीस सरकारने त्यांना क्लीन चीट दिली असो दादा हे आज पण दादा आहेत मात्र शरद पवार हे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये कोणाकडे नेतृत्व देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल